भिवंडी तालुका के दीवे अंजुर गांव में स्वर्गीय मनीबाई मोरेश्वर पाटिल के पार्क का भव्य उद्घाटन महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते सम्माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस के कर कमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्य मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल, निरंजन दाव खड़े, नरेंद्र पवार, संदीप लेले, देवेश पाटिल, सुमित पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व भाजपा के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सभागृहती आरती परेश पाटील सरपंच, अजित म्हात्रे उपसरपंच, सदस्य आकाश म्हात्रे, मयूर पाटील, नंदू पाटील। या संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याची विनंती करते सन्माननीय देवेश पाटील यांना। स्वप्न बघितलेलं ते स्वप्न सत्यात उतरणारे तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज या आमच्या छोट्या खामी कार्यक्रमात अंजूर दिवे इथे उपस्थित राहिले। मी समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीने मनापासून धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो। आपला आमच्या जिल्ह्यावर तसंच आमच्या साहेबांवर आमच्या जनतेवर जसा आशीर्वाद आहे तसाच आशीर्वाद यापुढेही राहावा। विकासाच्या कामात जो आशीर्वाद व विकासात्मक नेतृत्व आपण तुम्ही आम्हाला दिलंय हा विकासाचा रथ असंच पुढे राहो। तुम्ही आमच्याच नाही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेतल्या मनातले सन्मान्य मुख्यमंत्री आहात। आपल्याकडनं आमच्या गावाचंच नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे। ही अपेक्षा अशीच आपण पुढेही पूर्ण करावी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मातोश्री मनीबाई मोरेश्वर पाटील यांच्या स्मृतीत आपल्या दिवे अंजूर गावामध्ये एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे गार्डन या ठिकाणी लोकार्पित झालं आहे। आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं देवेशचं आणि कपिलजींचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो की इतकं सुंदर हे गार्डन आपण या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं लोकार्पण देखील आज करण्याची संधी मला दिली। खरं तर आज पूर्ण पण पाहू शकलो नाही कारण आपल्याला पोचायला बराच उशीर झाला आणि त्यामुळे लोकांना जास्त वेळ ताटकळत ठेवायचं होतं, पण जे काही पाहायला मिळतं ते अतिशय सुंदर आहे। या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था आहे, या ठिकाणी वॉकिंगचा ट्रॅक आहे, या ठिकाणी मुलांच्या खेळायची व्यवस्था आहे, या ठिकाणी गार्डन आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत, या ठिकाणी व्यायाम करायची व्यवस्था आहे, या ठिकाणी छोटं सभागृह आहे, या ठिकाणी योगा करता जागा आहे। जे सामान्य माणसाचं आयुष्य वाढवण्याकरता त्याला क्वालिटी ऑफ लाईफ देण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की
या गावाचं एक प्रकारे मला असं वाटतं की महत्त्व या गार्डनमुळे निश्चितपणे वाढलेलं आहे. कारण असं गार्डन हे मला असं वाटतं डावखरे साहेब तुमच्या ठाण्यातही एवढं सुंदर गार्डन नाही आहे जे आज या देवी अंजूर गावामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून मी कपिलजी हे तुमचं विजन आहे आणि आता नंतरची पिढी ते विजन अतिशय उत्तमपणे या ठिकाणी अंमलात आणते आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे विजन काही केवळ ठाणे जिल्ह्यापुरतं नाही तर आज संपूर्ण देशाची एक महत्त्वाची जबाबदारी पंचायत राजची ही कपिलजींवर आलेली आहे. आणि आपल्या ठाणे जिल्ह्याला हा फार मोठा बहुमान कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून पहिल्यांदाच मिळालेला आहे. आणि मला विश्वास आहे की हे जे त्यांचं विजन आहे ते विजन आपल्याला देशातल्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ट्रान्सलेट होताना दिसेल आणि आपला जो संपूर्ण देशाचा ग्रामीण भाग आहे याचं जी काही उन्नती आहे ते करण्याचं जे स्वप्न माननीय मोदीजींनी बघितलेलं आहे ते स्वप्न निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल. आणि म्हणून मी फार फार मनापासून अभिनंदन करतो आणि एकदा पुन्हा या ठिकाणी येऊन सविस्तर गार्डन आपण बघू त्याकरता पुन्हा एकदा आम्हाला इथे घेऊन या अशी वॉकिंग करू अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो.